मल्लारी लक्ष्मण काटे रानपुण्य तालुका श्री होता जिल्हा मध्ये पहिले छोडी साधू मार्केटला आल्यानंतर पाहिजे तर सुविधा अगदी व्यवस्थित होते. यूट्यूबला पाहिजे होतं आणि त्याप्रमाणे इथं प्रत्यक्ष पाहायला भेटलं. खरोखर सुविधा छान आहे. निवडण्याची पद्धत सुंदर वाटली. त्याप्रमाणे विक्रीची सुद्धा पद्धत व्यवस्थित वाटली. तुम्ही ह्याच्यावर कोणती कोणती मार्केट केली? नाही मार्केट केलंच नाही मी. शेतकरीच नाही मी. शेतकरी नव्हे पहिल्याच वर्षी तुम्ही बाग लावली. जागेवरती काय त्यांचा प्रयत्न झाला? तुमचा गिरायक आलं? नाही गिरायक आलं तर मी अजून दिलंच नाही जागेवर. त्यांनी काय रेट मागितला? नाही नव्हतं मागे. माझ्या बागेत टाईम आहे तुम्ही पाहण्यासाठी. आता थोडे काही रेट आणलेत पण मार्केट पाहण्यासाठी या दिसतो. तुम्ही का ह्याच्यामध्ये सांगितलं म्हणजे 4-5 दिवस सांगितलं तुम्ही जागेवर सौदा करू नका कुठं मार्केटला पाठवू नका माझ्याकडे नका पाठवू. 1 तारखेनंतर बाजार येत करंट घेतील. त्या जागेवर 27 लाच करंट घेतला. बेकार परिस्थिती झाली होती की आम्ही माल कुणाला द्यायचा ही परिस्थिती होती. त्यामुळे तुम्हाला एकदा समाधान आहे का? ती त्रुटी काय दिसली आमची? नाही समाधानी वाटत. समाधान आता पाठीमागा पलीकडे होते. राहू रेवाळे होता तुम्ही माझे सासवडी भेटले होता. नाव सांगा. नमस्कार संजय रामदास तालुका राहुरी जिल्हा मध्ये. संजय राव तुम्ही कुठली कुठली मार्केट केली आणि तिथं एखादा काय पॉईंट चांगला नाही असतो तो तुम्हाला खटकलेला असा कुठला पॉईंट आहे का? मी राहता मार्केट केलंय संगमनगरमध्ये माल पाठवलेला आहे. पण इतरांचे जे समजा तुम्ही आता समजा मार्गदर्शन करा शेतकऱ्याला कुठल्या अडचणी कोणी अडचणी आम्हाला मार्गदर्शन अशा आधी कोणी केलेलं नाही. बर पण तुम्ही काही समजून सांगितलेलं शेतकऱ्याला. बर आमच्या कामाचं चोख पण आहे. तुमचं जे खालची यंत्रणाची तुमचा दबाव आहे एकदम काम तुमचं असं शुद्ध प्रकारचं काम करतं. बर म्हणजे तुमची मॅनेज म्हणजे खालचं स्टाफ आहे ना एकदम सगळं तुमच्या नियोजनमध्ये काम करतो. किंवा कुठले काही चूक नाही शेतकऱ्याला माली उपाडला शिवाय की त्यांच्या पद्धतीने काम चांगलं योग्य पद्धतीने चालू असतं. शेतकरी असू किंवा नसू आणि इथं खाली बिरावत स्लिपावत सगळं क्लिअर चालतं. म्हणजे यांची यात्रा तुमच्या खालच्या लेवलचे काम करणारे एकदम सगळे पारदर्शकपणाची सगळे यांपणा तुमच्या एवढे काम आलं. त्याच्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं. बस शिस्त आहे कामाचं नियोजन चांगलं आहे. कुठल्या प्रकारचं काही असं चुकीचं काम होत नाही आणि मार्गदर्शन ज्या अनुपरणानं तुम्ही सांगितलेलं नाही शेतकऱ्या आरतीनी का तुम्ही असं करा मला आता उद्या आणा किंवा 8 दिवसांनी आणा कमी प्रमाणात मला आणा असं अनुपरण कुठल्याच आम्हाला आरतीने सांगितलं. आमचं काय काय तुम्ही युट्यूब चॅनल मध्ये काय करत होता इतके दिवस त्या अनुभव काय होतो साहित्य आम्ही करून चालू आहात. मी पहिलीच घेतली आणल्या. किती दिवस युट्यूब चॅनल आमचा चेक करत होता तुम्ही? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून आता ह्याच्यामध्ये जे आम्ही सांगितलं त्याप्रमाणे क्रिया घडल्या का काय तुम्ही वाटतं? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्रिया घडल्या सगळ्या. कर्मचारीचे लोक तुम्ही शिस्त मानता सगळं माणसं त्याच्यामुळे काय यामध्ये काम पडेल सगळं. आता तुमच्या शेजारची मार्केट वळणूक आलेलं आहे की त्या शेजारच्या मार्केटमध्ये एखादा चांगला पॉईंट होता असं काय आहे का? की जास्त मला खटकलेला काय पॉईंट होता का? हॅलो नाही शेजारचं जे ऐकलं तर काम म्हणजे भक्त माल येत नाही भावाची कोण टाकायचं शेतकऱ्याचं मोकळे करून द्यायची लोक जास्त आवड झाली म्हणजे वाचून द्यायचा माल कोणाला काही समजून सांगायचं नाही माल कमी आणा जास्त आणा आज भाव पाडणार आहे उद्या पाडणार आहे तुम्ही काही सांगत नव्हतं आतापर्यंत आम्हाला. बरोबर आहे. आज तुम्ही 2 लॉट आणले होते. 2 गाड्या आणत असताना बरोबर तुला 2 गाड्या आणत असताना एक गाडी एका टोकाला पडली होती एक गाडी दुसऱ्या टोकाला पडली होती. पण तुम्ही ज्या शंका उपस्थित केली की शेट माझा आज थोडासा रेट कमी वाटतोय पण तुम्हाला मी सगळ्या दुकानातला रेट चेक करायला लावला होता आणि तुमच्याच गाडीचा पण रेट आपण चेक केला. ₹2-2 फरक हा पडू शकतो. एकाच मालकाचे 2 लॉट असेल तरी फरक पडू शकतो. पण तुमची गोटी 45 रुपये गेली दुसरी कुठे 47 रुपये गेली. बरोबर म्हणजे तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घेतली होती तुम्हाला कमी वाटलं होतं. शेवट आपल्या माला पाहून आपले गिराईक बोली बोलणार आहे. ऍव्हरेज मध्ये जरी दोन्ही केलं तर ₹1 किंवा ₹2 हा फरक पडत असतो. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा नवीन आलेला होता तुम्ही शंका उपस्थित की तुमच्या शंकेचं निरसन व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता तुमच्या लॉट पशी या. तुमचा 105 तिकडे गेला होता इथं 105 गेला होता. जेवढा मला रेट खेचता येईल शेवट गिराईक तिथं जाऊन एंड करत होतो. शेवट रेट हा तुम्हाला मला बघून भेटत नाही. रेट हा तुमच्या मालाला पाहून भेटतो. म्हणून आता तुम्ही राहुरीहून आलेला नगर जिल्ह्यातून आलेला तुम्ही नाशिक जिल्ह्यातून सुद्धा इथपर्यंत पोहोचलेले. बऱ्यापैकी बुलढाणा आहे हिंगोली आहे किंवा जालना आहे संभाजीनगर आहे ह्या साईडचे माल या साईडला कधीच येत नव्हते. परंतु बऱ्याचशा प्रमाणात तुमच्या साईडला पाऊस जास्त झालेला आहे म्हणजे त्या साईडला त्या लोकांचे माल आपण लवकरात लवकर आणा आणि आपल्या लोकांनी थांबा. युट्यूब चॅनलवर सांगितलं मधल्या 4 दिवस आमच्या नगर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा पुणे सांगली ह्या साईडच्या लोकांनी सोलापूर थांबा तर त्याचा फायदा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना झाला. आता आपण तुम्हाला साईड
बाजार वाढतील बऱ्यापैकी 27 लाख बाजाराने करंट घेतला आज तर एवढा करंट म्हणजे गिराईक जास्त बोलायचा प्रयत्न करत होता शॉर्ट मध्ये तिथे लॉस झालेले आहेत माल आणून विकताय हे जेव्हा स्पॉट मोकळं होईल तेव्हा अजून करंट आलेला असेल आणि मी तुम्हाला एकच सांगितलं एक तारखेला करंट घेईल 5-6 तारखेचा करंट हा जास्त असेल 15 तारखेला तुमची मोठी 100-120 रुपयापर्यंत जाऊ शकते हे अंदाज मंदीतले आहेत आपले फक्त जागेवर तुम्ही देऊ नका हे तुम्हाला बरोबर वाटलं एक तारखेच्या आसपास बाजार वाटले हे योग्य वाटलं का त्यात काय चुकीचं वाटलं बरोबर आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेही काही पॉइंट वाटलेला नाही आता पलीकडे बाबा तुम्ही बसा पलीकडे एक नवीन आलेले तुम्ही उठा त्याच्या पलीकडे तुम्ही हात करीत होता काय उठा नाव सांगा तुमचं किसन मला कोरटकर कोरटकर किसनराव तुमचं नाव सांगा हे गाव सांगा श्रीगोंदा श्रीगोंदा आलेला आहे तर तुमचं आज नवीनच आलेलं का तुम्ही हो नवीन ठीक आहे तुमचा अनुभव काय आजचा अनुभव जागेपेक्षा इथे जास्त पैसे झाले जागेवरती काय मागितलं होतं तुमचा भाऊ जागेवर पैसे होणार नाहीत ना एवढे कमी होणार पैसे जागेवर पैसे कारण मागते ते त्यात डॅमेज बी काढतात ना बरोबर म्हणजे तिथे जे पैसे जादा होते 15-20-25-30 रुपयापर्यंत डॅमेज घ्यायला विकला गेलेला जो मला आता फेकून देतो 25-25-30 रुपये घेतो कारण 30-40-45-50-60 रुपयापर्यंत मी खाणार गेला जो माल ते रिजेक्शन करतात दीडशे ग्रामच्या आतमध्ये असेल तर मोठी रिजेक्शन करतात पण तीच गुटी आणि हे तेच कमी रेटमध्ये लागतात त्यापेक्षा इथं मार्केटिंग मध्ये मी म्हणत नाही माझ्याकडे तुम्हाला सगळ्या मार्केटचा अभ्यास करा पण शेवट पुन्हा मार्केट हे तुम्हाला का सुरक्षित जाते इथं ग्राहक वर्ग खरेदी करतो इथं आडत्या खरेदी करत नाही आडत्या स्वतःसाठी सुद्धा 5 किलो म्हणतो तरी तो मिलावातूनच खरेदी करत म्हणजे असं कोणाचा स्वतः खरेदी करून माल पाठवणार आहे असं कुठेही तुम्हाला इथं लबाडी दिसणार नाही कुठं लबाडी जाणार नाही आमच्या व्यवहारामध्ये ठीक आहे अजून पलीकडे कोण नवीन मध्ये नवीन आलेले तर त्यांचे अनुभव ज्याला जालन्यावर येतोय तुमचा अनुभव काय होता पाठीमागे तुम्ही एक गाडी आणली होती तुम्ही त्यावेळेस पावसातून पाच पडले होते तर तुमचं नाव सांगा आणि तुमचा अनुभव सांगा शिवाजीबापुरा कोळे जालना जिल्हा तालुका अंबड हालसखेडा पहिली एक 5-6 दिवसापूर्वी गाडी आणली होती त्याच्या मला भरपूर रेट कमी होते डाऊन होते आता बरेचसे सुधारले अजून अपेक्षा आहे सुधारण्याची अजून सुधारले तर आज परिस्थिती चांगली आहे हा म्हणजे मागच्या वेळेस झाला होता त्याच्यापेक्षा तुम्हाला परिस्थिती चांगली वाटली ठीक आहे आता अगोदर तुम्ही अजून ह्या अगोदर कुठली कुठली मार्केट केली होती टोटल नाशिक पुन्हा हे सोलापूर सारी मार्केट केली होती खाली नांदेड बर त्यात नाही का ते पॉइंट काय सांगले होते आज तुम्हाला ते पॉइंट दिसले असं कुठं आढळलं बाकीचे सगळे व्यवस्थित चांगले हा दुसरीकडे लिलाव दिली व्यवस्थित होत नाही कधी कधी शॉर्टिंग व्यवस्थित ठेवत बर आणि कधी कधी हे पण म्हणजे सुविधा पण चांगल्या नाही बर आता सुविधा देताना आम्ही पण थोडं कमी पडायला लागलो बसायची सुविधा आम्ही आज तिथं तुम्हाला खाली बसावं लागेल तुम्हाला आता सुविधा तुम्हाला पहिले त्या ऑफिसमध्ये 25 लोकांना 30 लोकांना बसायची होती जवळ 50-60 लोकांना बसायची होता तिथे जवळ 100-125 लोक खाली बसलेले आहेत शेतकऱ्यांची वाढती संख्या आणि बऱ्यापैकी शेतकरी येत नाहीत मला बरोबर अशी संख्या जास्त आहे शेतकऱ्याला गावाकडे द्यायचं कारणच हे मार्केटमध्ये सुविधा मिळत नाही गेलं की आंघोळीला नसतं पाण्याची अडचण हॉटेल नसते चांगली त्यावर भरपूर हे असते अडचण माल चोरीला जातात रात जागा लागतं वजन व्यवस्थित भेटत नाही त्यामुळे शेतकरी 5 रुपये कमी जरी आले तरी गावाकडे द्यायचा विचार करतो बर मग आता तुम्ही तितक्या लांब होऊन आलेला आहे जालन्याहून आलेला आहे जवळजवळ 350-400 किलोमीटर आलेला आतमध्ये या आतमध्ये या आतमध्ये या हा तर तुम्हाला ह्याच्यात एखादं सुचवावं लागतं आतमध्ये त्यांना घ्या आतमध्ये
एखादा पॉइंट असं काय तुम्हाला इथं सुस्वस्त वाटतो का की जो जेणेकरून तुम्हाला तो चांगला दिसला नाही एखादा खराब दिसला असं काय पॉइंट आहे का तुमच्या नजरेत? नाही सारच चांगलं आहे, खराब काहीच नाही, सारी सुविधा व्यवस्थित ठीक आहे, काय अडचण नाही. बसा, तुम्ही नवीन आलेला, नाव सांगा तुमचं. स्वप्नील नाव. खांडवीमधून आलेला, कर्जत तालुका. ठीक आहे, याच्याबद्दल कुठलं मार्केट केलंय? कुठलं मार्केट? बर, आज पहिल्यांदा जिथं आला तुम्ही, ह्याच्या अगोदर आला, तर ह्याच्यात तुम्हाला आज आणि माग आलेल्यात काय फरक वाटला? नाही, आज रेट मध्ये जे आपण युट्यूब चॅनलवर जे सांगितलं होतं तसं त्या पद्धतीने करंट वाटला का कमी रेट वाटली? व्यवस्थित रेट वाटले. ह्याच्या अगोदर दुसऱ्या मार्केटला गेला त्यावस्थित एखादा पॉइंट काय चांगला होता? यावर्षी नाही गेला, त्याच्या मागच्या वर्षी गेला. त्यावेळेस एखादा पॉइंट तिथं चांगला होता, तिथं चांगला दिसला असा पॉइंट? इथंच चांगला आहे, ठीक आहे, बऱ्यापैकी.